भारत जोड़ो हा जो काही एक समूह तयार करण्यात आलेला आहे, या समूहामध्ये अनेक संघटना अशा आहेत की ज्या संघटना अतिशय एक्सट्रीम डाव्या विचाराच्या आहेत, ज्यांचे ध्येय धोरण जर आपण बघितली, ज्यांची कामाची पद्धत आपण बघितली, तर ही अराजक पसरवणारी अशा प्रकारची ही संपूर्ण सिस्टीम आहे, एनार्किस्ट सिस्टीम त्याला आपण म्हणू शकतो। एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात, खरं म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे, पण मग लाल संविधान का, कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल संविधान दाखवून किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी इशारा देताय? आणि संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर, आणि एनार्कीचा अर्थ असतो डिसऑर्डर। तुम्ही अराजक पसरवताय, त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आणि अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही आहे। अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची, कलुषित करायची, त्यांच्यामध्ये अराजकतेचा एक रोपण करायचं, जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या सिस्टीम्स आहेत, याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल। हेच काम आज या अराजकतेला पसरवण्याच्यामुळे राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे।